एकीकडे उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच बाष्पीभवनात वाढ झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे, तर दुसरीकडे पुणेकरांची पाण्यासाठी नेहमीच बोंबाबोंब सुरू आहे. मात्र पुणे महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाकडून पिण्याचं पाणी सिमेंटच्या रस्त्यासाठी वापरलं जात आहे. टेमघर, नाझरे, घोड या धरणांचा पाणीसाठा अचल पातळीत गेला आहे. पुणे शहरातील नागरिकांना उन्हाच्या चटक्याआधीच पाण्याचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. नेहमीच पुणेकरांच्या हक्काचं पाणी हिरावून घेतलं जातं, त्यामुळे पुणेकरांची नेहमीच पाण्यासाठी ओरड होते. असं असताना देखील नेहरू स्टेडियम सारसबाग जवळ पुणे मनपा वाहतूक विभागामार्फत ठेकेदार पिण्याचं पाणी सिमेंटच्या रस्त्यासाठी वापरत असल्याचं ऋषिकेश बालगुडे यांनी निदर्शनास आणून दिलंय. पुणे शहरामध्ये पाण्याची टंचाई असताना पुण्यातील ठेकेदारांनी सारसबाग येथील जो सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे त्याच्यावर पिण्याच्या पाण्याची जी लाईन आहे त्यातनं त्या लाईनवर टॅप मारलेला आहे. तो टॅप मारलेल्या लाईननी सिमेंट रस्त्याच्या जो काही भाग त्यांनी बनवलेला आहे त्या रस्त्याला संपूर्ण पाणी देण्याचं काम, पाणी मारण्याचं जे काँक्रीटच्या कामाला, हे पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधनं चालू आहे. महानगरपालिका एक दृष्टीने पुणे शहरातल्या नागरिकांना सांगते की पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे पाणी नीट जपून वापरा. व पुणे शहरातील जे महानगरपालिकेचे जे ठेकेदार आहे ते सिमेंटच्या रस्त्याच्या कामाला पिण्याचं पाणी वापरतो. एक दृष्टीने पुणेकरांना वेठीस धरायचं आणि ठेकेदार पिण्याच्या पाण्याला, पिण्याचं पाणी सिमेंटच्या रस्त्याला वापरतात. आयुक्तांचा जो आदेश होता की कोणीही सिमेंटच्या रस्त्याचं अथवा कुठल्या बांधकामाला पाणी वापरायचं नाही, हा आदेश त्यांनी पायदळी तुडवल्याचं हे स्पष्टपणे जाणवते. सारसबागेजवळील असो अथवा अन्य पुणे शहरातील काही भागांमध्ये सिमेंट रस्त्याचे कामं चालू आहेत, तिथं पण हे असे सर्रासपणे प्रकार चालू आहेत. आयुक्तांनी संबंधित ठेकेदारावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अन्यथा पुणेकर नागरिकांच्या वतीने आयुक्तांच्या कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलनाला बसू. आता महापालिका या ठेकेदारावर कारवाई करणार का, असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय.